दापोलीतून मोठी बातमी येत आहे. दापोली एसटी आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे. माध्यमांजवळ बोलताना या कर्मचाऱ्यांनी आपली कैफियत मांडली. दापोली आगारातील 15 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं असून 14 कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत तर 40 कर्मचाऱ्यांना निलंबन करण्यात आलं आहे. दापोली आगारातील कर्मचाऱ्यांनी येथील अधिकारी किंवा शासन आमच्या घरी येऊन आमच्या कुटुंबियांना धमकावत असल्याची तक्रारही यावेळी बोलताना व्यक्त केली आहे. दापोली आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा मरणाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आपण जाणून घेणार आहोत या संदर्भात दापोली आगारातील कर्मचाऱ्यांचं काय म्हणणं आहे. दुखवड्यामध्ये मी शांतपणे दुखवटा पाळत आहोत, तरी प्रशासन काय कारवाई करायचं काही थांबत नाही. बडतर्फ, निलंबन, बदली असे बरेच प्रकार केले. आज तर त्यांनी एवढा म्हणजे विचित्र प्रकार केला की आता आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी जाऊन दहशत निर्माण करायची, घरच्यांना आई वडील बायकोला दम देऊन सांगायचं की तुमचा नवरा जर कामावर नाही आला तर त्याची नोकरी जाऊ शकते. तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो की घरी जे आपले नातेवाईक आई वडील असतील, कमजोर असतील, वयाने वयोवृद्ध आहेत, त्यांच्यावर जर काही विचित्र प्रकार घडला तर याच्यासाठी शासनाने याच्यामध्ये लक्ष घालावं आणि कुठेतरी याला आवर घालावा. आम्ही आता स्वेच्छा मरणाची परवानगी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांकडे मागितलेली आहे. तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून एक निवेदन आता आम्ही दापोली आगारातून दिले. दापोली आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केल्याचं आत्ताच आपण जाणून घेतलं आहे. दापोली आगारातील 15 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलंय तर 14 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून 40 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 300 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. दापोली आगारातील कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शासनाने जी काही पगारवाढ दिली आहे आणि जे जाहीर केलं 41% पगारवाढ ही केवळ फसवणूक आहे. नवीन कर्मचाऱ्यांना 5,000 रुपयाची वाढ तर जुन्या कर्मचाऱ्यांना केवळ 2,500 रुपयाची वाढ देऊन आमच्या तोंडाला पानं पुसल्याचा आरोपही दापोली आगारातील या कर्मचाऱ्यांनी आज बोलताना केला आहे. दापोली आगारातील कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली स्वेच्छा मरणाची मागणी. सलीम रखांगेसह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली.